तत्वज्ञा वेदप्रकाश मोकदम या विद्यार्थिनीने 98% गुण घेऊन रामटेक तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला. अखेर सर्वज्ञाच्या मेहनतीचे व जिद्दीचे फळ तिला मिळाले. आता भविष्यात आई वडिलांसह स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे. कोचिंग क्लास न लावता तिने यशाचे शिखर गाठले आहे. नियमित शाळा आणि शिकवणीबरोबर अभ्यासातील सातत्य हेच तिच्या यशाचे गमक आहे. शाळेने घेतलेल्या टेस्ट सिरीजचा तिला भरभरून फायदा झाला आहे. तिने कॉमर्स फील्ड निवडून CA बनायची आकांक्षा व्यक्त केली. आई वडील आणि शिक्षकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच हे यश सहज मिळवता आले अशी भावना सर्वज्ञाने व्यक्त केली आहे. नमस्कार, माझं नाव सर्वज्ञा वेदप्रकाश मोकदम आहे. मी राष्ट्रीय आदर्श विद्यालय येथील विद्यार्थिनी असून मला लगेच 10वीत 98% मिळाले आहे, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. या आनंदाचं आणि माझ्या या विजयाचं श्रेय मी माझ्या आई वडिलांना आणि सोबतच माझ्या स्कूलमधल्या टीचर्सला देऊ इच्छिते, कारण आमच्या स्कूलच्या टीचर्सनी आम्हाला वेळोवेळी सपोर्ट केला. मला जिथे अडचण येत होती तिथे त्यांनी माझी वेळोवेळी साथ दिली. आणि मी माझे अभ्यास करायची टेक्निक म्हणजे मी पूर्ण सेल्फ स्टडी केली. मला एक पण विषयाची ट्युशन नव्हती. भविष्यात मी कॉमर्स फील्डकडे जाऊ इच्छिते. मला CA बनण्याचं हे माझं स्वप्न आहे आणि ते मी निश्चितच पूर्ण करेन. धन्यवाद. झालेलं आहे की माझ्या विद्यालयातल्या विद्यार्थिनीने रामटेक तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला हे आम्हा सर्व शिक्षकांसाठी, संचालक मंडळासाठी, विद्यार्थी वर्गांसाठी, पालक वर्गांसाठी आणि या परिसरातील सर्व लोकांसाठीही अभिमानाची बाब आहे सर. की तालुक्यामधून अशा या शाळेमधून असे होत करून मुलं आहेत की माझ्या शाळेतील सर अजून 8 मुलं आहेत की ज्यांनी 80% मार्क घेतलेले आहे सर. ते इतकं चांगलं परफॉर्मन्स त्या विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे आणि विदाउट ट्युशन शाळेमध्ये सर सगळे क्लासेस वगैरे अटेंड करून त्यांनी हे अचीवमेंट प्राप्त केलेलं आहे सर. मला माझ्या विद्यार्थ्यांवरती खूप गर्व आहे सर.